श्री गुरुचरित्र कथामृतसार अध्याय 48 अमरजा संगम अष्टतीर्थ महात्म्य। श्री गुरुचरित्र अध्याय 48 वाचण्याची फलश्रुती। तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे शमन होते। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताये नमः। नामधारकांनी सिद्ध योग्यांना वंदन करून विचारले, मनुष्य वेशधारी श्री गुरु नरसिंह सरस्वती हे त्रैमूर्तींचा अवतार आहेत। या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र असताना ते गाणगापुरास येऊन का राहिले? या गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे, ते मला सविस्तर सांगा। नामधारकांनी असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला। ते म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास, मी त्याचे उत्तर देतो लक्षपूर्वक ऐक। एकदा आश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाळ होता। त्यावेळी श्रीगुरु शिष्यांना म्हणाले, गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते, तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊया। तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या, सर्वांनाच मोठा पुण्य लाभ होईल। शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो। त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे तयारी कसली करता, सगळी तीर्थे तर आपल्या गाव जवळच आहेत, त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही, चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवितो। असे सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले। तेथे सर्वांनी स्नान केले। त्यावेळी श्री गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे, येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते। येथे भीमा नदी उत्तर वाहिनी असल्याने ती गंगापेक्षा अधिक पवित्र आहे। येथे अष्टतीर्थ आहेत, त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होते। श्री गुरूंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला। ते म्हणाले, स्वामी, अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा, तिला अमरजा असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे। श्री गुरु म्हणाले, जालंधर पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे। ती कथा अशी, पूर्वी जालंधर नावाचा अत्यंत बलाढ्य दैत्याने देवांची युद्ध करून त्यांना दिशोधडीला लावले। त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले। त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला। त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत, त्या दैत्यांच्या रक्ताच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत, त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले। त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला। त्यांना त्यांनी सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यापासून देवांना वाचवा अशी विनंती केली। इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकराने रौद्ररूप धारण करून त्या दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले। त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला। शंकरांनी जालंधराचा पराभव केला। इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणांवर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले। त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले, ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली। ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली, तिलाच अमरजा असे म्हणतात। या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही, ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात। या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे, तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमा समान आहे। कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकांत सर्व सुखांचा लाभ होतो व अंती मोक्ष प्राप्ती होते। सोमवारी किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशी किंवा संक्रांतीला किंवा सोमवती अमावस्येला
तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो. या पर्व दिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी येथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात. ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळच अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. ती अश्वत्थ वृक्षासमान आहे. तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे गरुड पक्षी दिसतात, ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. याविषयी संदेह बाळगू नकोस. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिव मंदिरात जावे. तेथे त्रिलोलच संगमेश्वर आहे, त्याची भक्तिभावाने पूजा करावी. श्री शैल पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोममृतास जावे. अशा तीन प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदी मागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव व पुत्रपौत्रादींचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे, काल्पनिक कथा नव्हे. त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्व संघ परित्याग केलेला होता. तो सदैव शिव ध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे तो देहमान विसरून गावात वेड्यासारखा फिरत होता. गावातले लोक त्याची वेडा म्हणून तिंगलटवाळी करत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाने दोन भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही आमच्या बरोबर काशी यात्रेला चल असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्या जवळ आहे, मी तुम्हाला तो दाखवीन. हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव, तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल, असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याचवेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्याच्यापुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण शंकरांना म्हणाला, भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्य दर्शन व्हावे अशी माझी तुला प्रार्थना आहे. भोला चक्रवर्ती सदाशिव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तु असे म्हणाला. त्याच क्षणी तेथे मणिकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरजा संगमावर काशीप्रमाणेच मंदिर व कुंड प्रकट झाले. त्या कुंडातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. भीमा अमरजा काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खाणाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून दोघे बंधू आपल्या या भावाला खूप मानू लागले. मग तो ब्राह्मण आपल्या दोघा भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर माझे नाव भ्रांत गोसावी असे राहील, तुमचे नाव आराध्य असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे तुम्ही काशी यात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे. श्री गुरूंनी भीमा अमरजा संगमाचे महात्म्य सांगितले असता शिष्यांची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नान दानादी करू लागले. सिद्धयोगी म्हणाले, त्यानंतर श्री गुरु पाप विनाशी तीर्थांकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्याचे सर्व पातके नाहीशी होतात. तेथे श्री गुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती. ती श्री गुरूंचे दर्शन घेण्यासाठी आली. श्री गुरूंनी तिला विचारले, तू पूर्वी अनेक पातके केली होतीस, ती तुला आठवतात का?
त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहे. तुला कुष्ठरोगही झाला आहे. श्री गुरूंनी असे विचारले असता ती श्री गुरूंच्या पाया पडली व शोक करीत म्हणाली, मी केवळ अज्ञानी आहे, मूर्ख आहे, मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदात्मा जगदीश्वर आहात, तुम्हाला सर्व काही माहीत आहे. माझ्या हातून कोणते पापकर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ती असे म्हणाली असता श्री गुरूंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या 5 पिल्लांना ठार मारलीस, आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहेत. तुला श्वेतकुष्ठ झाले आहे, हेही त्या पातकांचे फळ आहे. तुझ्या हातून अनेक पातके झाली आहेत, ती पुढील जन्मी भोगावी लागतील. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्री गुरूंच्या पाया पडून म्हणाली, मला आता पुनर्जन्म नको, हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे, माझा उद्धार करा. त्यावर श्री गुरु म्हणाले, तू पाप विनाशी तीर्थात स्नान कर, तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. तेथे तू नित्य नेमाने स्नान कर, म्हणजे सप्त जन्मातील सर्व पातके नाहीशी होतील. याविषयी संदेह बाळगू नकोस. श्री गुरूंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून त्रिरात्र स्नान केले, त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, ही नुसती ऐकलेली बातमी नाही, आम्ही त्यावेळी तेथेच होतो, आम्ही ते प्रत्यक्ष पाहिले आहे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोटीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा 8 तीर्थांचे व पवित्र स्थानांचे महात्म्य सांगून तेथे स्नान दान पूजा केली असता अनंत पुण्याचा लाभ होतो, सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशी प्रयाग गया सर्व काही येथेच आपल्याजवळ आहे. आपण आजपर्यंत केवळ अज्ञानाने त्रिस्थळी यात्रेला जाण्याचा त्रास होतो, सर्व तीर्थे अगदी आपल्या अंगणातच आहेत हे आपल्याला श्री गुरूंच्याकडून समजले. मग अष्टतीर्थे महात्म्य सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरजा संगम अष्टतीर्थ महात्म्यम नावाचा अध्याय 48 समाप्त. इति श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.